नाशिक पुणा रोडवर पहाटे 2 ते 4 दरम्यान रस्त्यात असलेल्या झाडाला सफेद कारच्या गाडीची धडक बसून गाडीने 2 ते 3 पलटी खाऊन अपघात झाला. रस्त्यामध्ये मोठे झाड असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात या रस्त्यावर अपघात होत असतात. याबाबत मनसेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे मनसे शहर संघटक नितीन पंडित यांनी सांगितले. काल रात्री 2 पहाटे 2 ते 4 दरम्यान एक व्हाईट कलरची गाडी तिचा अपघात झाला आणि 3 ते 4 पलट्या घेऊन ती डायरेक्ट जाऊन दुभाजक जे आहे डिवायडर जे आहे त्याच्यावर आदळली. कारण एकच, रस्त्यामध्ये एक भलं मोठं झाड आहे ज्याचं खूप दिवसापासून तो विषय प्रलंबित आहे आणि त्या झाडावरती आदळणार होते म्हणून चालकाचा तोल गेला व गाडी 3 ते 4 पलट्या घेऊन दुभाजकावर आदळली. शासनाला आणि प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी हा लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा. मनसेच्या वतीनं आम्ही निवेदन देणारच आहोत, पण लवकरात लवकर शासनाने हा निर्णय घ्यावा. तरी प्रशासनाने या झाडाविषयी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.